काम करण्याची शपथच ज्यावेळेला आम्ही सेवेत येतो त्यावेळेला घेतलेली असते आणि तीच निभावण्याचा राज्यघटनेनुसार काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्या अनुषंगाने ज्या दिवसापासून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उपस्थित झालो त्या दिवसापासून मनोभावे तळमळीने प्रयत्न करत आहे. तथापि ज्या खुर्चीवर मी आहे त्या खुर्चीवरून या लोकशाही प्रणित गोष्टींमध्ये जे लोकशाहीचे स्तंभ आहेत त्या सर्वांचा आदर राखणं सन्मान राखणं हे निश्चितपणे माझ्या सारख्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. आणि हे करत असताना जर मी कुठे चुकलो असेल उत्तेजित झालो असेल आणि उत्तेजित स्थितीमध्ये जर कुठले अनुचित असे शब्द माझ्याकडनं गेले असतील तर त्याबद्दल मी पहिल्याप्रथम सभागृहाचा आणि विरोधी पक्ष नेत्यांचा निश्चितपणे दिलगीर आहे. मात्र त्यामागे एकच भूमिका मला आपल्या समोर मांडायची आहे की एखाद्या ठिकाणी एखादा अधिकारी तळमळीनं काम करत असताना माझ्यासारखा अधिकारी ज्यावेळेला लोकशाहीमध्ये काम करत असतो त्यावेळेला एवढीच माफक अपेक्षा सर्व लोकशाहीतल्या घटकांकडनं व्यक्त करत असतो की कुठल्याही मनामध्ये कोणत्याही स्वरूपाचा किंतू असेल कुठल्याही स्वरूपाचा संदेह असेल तर ट्रायल बाय मीडिया करण्याच्या पूर्वी माझ्याशी कन्सल्ट करणं एवढंच मी एक आपल्याकडचं कर्तव्य आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी इकडे कायमस्वरूपी उपलब्ध आहे कुठल्याही स्वरूपाची चर्चा करण्यासाठी मनातले संदेह दूर करण्यासाठी आणि त्या संदेहाला